अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ। 5 ऑगस्टला श्रावण महिना सुरू होणार आहे। या महिन्यामध्ये 5 सोमवार आहेत। शेवटचा सोमवार 2 सप्टेंबरला आहे। श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे, कोणी करावे, पूजा मांडणी कशी करावी, 1 दिवसीय, 3 दिवसीय, 7 दिवसीय, 11 दिवसीय पारायण कसे करावे, या पारायण करण्याचे नियम काय आहेत, उद्यापन कसे करावे, सवाष्ण, ब्राह्मण किंवा एखादं जोडपं तुम्हाला भेटलं तर त्यांना काय खायला घालावं, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत। शिवलीलामृत पारायण का करावे, हे पारायण कोण करू शकतं आणि त्याचे काय लाभ आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हॅलो, मी प्रियंका, वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आपण आपल्या गुरूंची, माता लक्ष्मीची, कुलदेवीची उपासनाही नेहमी करत असतो, पण महादेवांची जी उपासना आहे ही आपण फक्त आणि फक्त श्रावण महिन्यामध्ये करत असतो। शिवलीलामृत पारायण हे मुलं, मुली, पुरुष, स्त्रिया कोणीही करू शकतं। या पारायण करण्याला कसलंही बंधन नसतं। हा ग्रंथ अगदी लहान आहे, त्यामुळे कोणीही या ग्रंथाचं पारायण करू शकतं। या ग्रंथामध्ये 14 अध्याय आहेत। तसा तर आता याच्यामध्ये 15वा अध्यायही ॲड झालेला आहे, पण शक्यतो आपण 14 अध्यायांचंच पारायण करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही। शिवलीलामृत हे पारायण तुम्ही सकाळी करण्यापेक्षा संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये, म्हणजेच दिवे लागणीला केलं तर अतिशय उत्तम, फलदायी ठरतं। जसं आपण इतर पारायणं हे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करतो, तसं शिवलीलामृत हे प्रदोष काळामध्ये करणं खूप फलदायी मानलं जातं। शिवलीलामृत पारायण का करावं, तर आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे, पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे, तर मुक्ती देण्याचं काम हे महादेवांचं आहे। भगवान भोलेनाथ यांच्या नावामध्येच त्यांचा अर्थ लपलेला आहे। भक्ताच्या एका हाकेला धावून येणारे असे भोलेनाथ, तुम्ही त्यांची थोडीशीही सेवा केली तरीही ते तुमच्या हाकेला, संकटांना धावून येतात। आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात, कारण आपण संसारिक माणसं आहोत। कर्ज, संतान प्राप्ती, लग्न, आर्थिक अडचणी, नोकरी, व्यवसाय, कोणत्याही इच्छापूर्तीसाठी शिवलीलामृत पारायण तुम्ही करू शकता, याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात। कितीही कठीणातली कठीण इच्छा या पारायणाने पूर्ण होतात। शिवलीलामृत पारायण जर तुम्ही 3 दिवसाचं करणार असाल, तर तुम्ही पहिल्या दिवशी 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय आणि तिसऱ्या दिवशी 4 अध्याय पठण करू शकता। 7 दिवसाचं पारायण करणार असाल तर दररोज 2-2 अशा पद्धतीने 14 अध्याय तुम्हाला पारायण करायचं आहे। तुमची कॅपॅसिटी असेल, स्टॅमिना असेल, तर तुम्ही 1 दिवसात 3 दिवसातही पारायण करू शकता, पण जास्त लोड घेण्यापेक्षा साप्ताहिक पारायण केलेलं कधीही छान। बरेच जण काय म्हणतील की आम्ही दररोज 1-1 अध्याय श्रावण महिन्यात वाचू शकतो का? तर काय होतं की आता आपण महिला असेल तर मासिक पाळीमध्ये येणार, मग ते पारायण तसंच अर्धवट राहणार। मग त्यापेक्षा तुम्ही मासिक पाळी झाल्यानंतर पारायण करा। शक्यतो तुम्ही पारायण ज्यावेळी करणार असाल त्यावेळी तुमची मासिक पाळी झाल्यानंतरच करा, किंवा मासिक पाळी लांब असेल तर तुम्ही साप्ताहिक पारायण करा। 14 जर तुम्ही दररोज 1-1 अध्याय वाचायचं म्हटलं की 14 दिवस जाणार, मध्ये मासिक पाळी आली तर गॅप पडणार, त्यापेक्षा गॅप पडण्यापेक्षा साप्ताहिक पारायण करा, पाळी झाल्यानंतरच करा। आणि श्रावण महिन्यामध्ये हे पारायण कधी सुरू करावं, तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाची विशेषता आहे, मग शक्यतो तुम्ही मासिक धर्म झाल्यानंतरच ही सेवा करावी। पहिल्या श्रावणी सोमवारी सेवा करावी असा अट्टहास अजिबात नको। शिवलीलामृत पारायण करण्यासाठी पूजा मांडावी का, तर असं अजिबात नाहीये। पूजा न मांडता तुम्ही पारायण करू शकता। तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे शिव मंदिर आहे त्या ठिकाणी 1000 पटीने शिवतत्व जागृत असते, त्या ठिकाणी जर तुम्ही प्रदोष काळामध्ये शिवलीलामृत पारायण केले तर ते अतिशय उत्तम राहते। तुमच्या अशक्य आणि कितीही कठीण इच्छा असू द्या, त्या पूर्ण होतात, एवढं शिवलीलामृत प्रभावशाली आहे। शिवलीलामृत पारायण करण्यासाठी तुम्हाला पूजा मांडण्याची गरज नाही आहे, फक्त महादेवाची पिंड तुमच्या घरामध्ये असावी। बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये महादेवाची पिंड नसते, तर तुम्ही श्रावणी सोमवारी किंवा श्रावण महिना लागला की पहिल्याच दिवशी महादेवाची पिंड घरामध्ये आणून स्थापन करू शकता आणि संकल्प करूनच तुम्हाला सेवा करायची आहे, मग ती लग्न, संतती, हितशत्रू कुठल्याही गोष्टीची असेल। तुम्हाला जर उद्या पारायण करायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरात जा, पिंडीवरती 11 बेलपत्र तुम्हाला वाहायचे आहेत,
आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला मंदिर नसेल किंवा तुम्हाला जाणं शक्य नसेल, तर अशा वेळी तुम्ही घरातील शिवपिंडीवरतीही बेलपत्री वाहू शकता. मग तुम्ही आज जर पारायण करणार असेल तर पारायण करण्यापूर्वीही तुम्ही बेलपत्री वाहू शकता. बेलपत्री वाहताना ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. असं म्हणतात की महिलांनी नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा, पण ज्याची त्याची श्रद्धा, ओम नमः शिवाय जप केल्यानेही आपलं काही बिघडत नाही. तर अशा प्रकारे सर्वात आधी तुम्हाला महादेवाला बेलपत्री अर्पण करायची आहे, त्यानंतर संकल्प करायचा आहे आणि मगच पारायणाला सुरुवात करायची आहे. आता संकल्प कसा करावा हेही तुम्हाला माहितीच आहे, पण थोडक्यात सांगते. उजव्या हातामध्ये एक फूल घ्या, अक्षता घ्या, हळद कुंकू घ्या, थोडंसं पाणी घ्या, तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा, गोत्र माहीत नसेल तर काश्यप बोला, आणि ज्या इच्छेसाठी तुम्ही हे पारायण करत आहात ते महादेवांना बोलवून दाखवा. अशा प्रकारे संकल्प करून तुम्ही ती सेवा करायची आहे. हे पारायण जर तुम्हाला प्रदोष काळात करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळपासून प्रदोष काळापर्यंत कधीही हे पारायण केलं तरी चालेल, अगदी ब्रह्ममुहूर्तावर केलं तरीही चालेल, मंदिरात हे पारायण केलं तरीही चालेल आणि घरी हे पारायण केलं तरीही चालेल. शिव मंदिरामध्ये बेलाचं झाड असतं, त्या झाडाची सावली पडत असते, मग त्या बेलाच्या झाडाखाली किंवा त्या सावलीमध्ये बसूनही तुम्ही पारायण करू शकता. आणि जर असं पारायण केलं तर त्यासारखं पुण्यफळ काहीच नाही असं म्हटलं जातं. शिवलीलामृत ग्रंथ जसा निर्मित झाला आहे तेव्हापासून त्यामध्ये 14 अध्याय आहेत, पण आता 15 अध्यायही त्यामध्ये ॲड केलेला आहे, त्यामुळे तुम्ही 14 अध्यायाचंही पठन करू शकता किंवा 15 अध्यायही पठन करू शकता. त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमचं पूर्ण शिवलीलामृत वाचून होईल, हे शिवलीलामृत वाचत असताना तुम्हाला हे संकल्पयुक्त वाचायचं आहे. शिवलीलामृत वाचत असताना कुठल्याही व्यक्तीशी बोलायचं नाही आहे, पूर्ण वाचन झाल्याशिवाय उठायचं नाही आहे, तुम्ही बाथरूमला टॉयलेटला आधीच जाऊन यायचं आहे आणि मगच पारायण करायला बसायचं आहे. पारायण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती करायची आहे, मग महादेवांची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही साखर, खडीसाखर, दूध भात, दही भात अशा पद्धतीने जे काही पदार्थ असतील किंवा फळे अशा गोष्टींचा नैवेद्य दाखवू शकता, किंवा जे काही तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ बनवलं जातं त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मगच तुम्हाला आसन सोडायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर संकल्पयुक्त 5 किंवा 11 पारायणं तुम्ही करू शकता, याने त्या व्यक्तीची जी काही व्याधी आहे त्यापासून मुक्तता मिळते. तुम्ही खूप हॉस्पिटल करत आहात पण तो व्यक्ती जर औषधोपचाराला प्रतिसाद देत नसेल तर अशा वेळी तुम्ही हे करू शकता, याने त्या व्यक्तीचा आजार निघून जाईल. तुम्ही पारायण करा आणि अनुभव घ्या, फक्त मी सांगतेय म्हणून नाही तर तुम्ही करून पहा आणि अनुभव घ्या. तुमच्या घरातील एखादा व्यक्ती असेल की जो बऱ्याच कालावधीपासून आजारी असेल, बेडवर झोपून असेल, तुम्ही सर्व हॉस्पिटल ट्रीटमेंट, पारायण, उपासना, सेवा सर्व काही केलेलं आहे पण त्याला बरं काही वाटत नाही आहे आणि खूप कालावधी झालं पण त्याच्या प्रकृतीमध्ये काही सुधारणा नसेल, अशांसाठीही तुम्ही शिवलीलामृत पारायण करू शकता. श्रावण महिन्यामध्ये हजारो पटीने शिवतत्व जागृत असते, त्यामुळे या कालावधीमध्ये केलेले पारायण हे अतिशय उत्तम असतं. कितीही मोठं संकट असू द्या, इडापिडा असू द्या, मनोकामना असू द्या, अशा सर्व गोष्टींसाठी तुम्ही संकल्पयुक्त हे पारायण करू शकता. शिवलीलामृत पारायण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूजा तुम्हाला करावी लागत नाही. तुम्हाला फक्त देवासमोर आसन घेऊन बसायचं आहे, दिवा अगरबत्ती लावायची आहे, संकल्प करायचा आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. ज्यांना पारायण करण्यासाठी जमिनीवर बसणं शक्य होत नाही त्यांनी खुर्चीवर बसूनही पारायण करू शकता. हे पारायण तुम्ही ज्यावेळी लावाल त्यावेळी ती जी तो जो ग्रंथ तुम्ही जर देवासमोर मांडलेला असेल तर त्या ग्रंथाला तुम्हाला पूर्ण पारायण होईपर्यंत इकडे तिकडे हलवायचं नाही आहे, त्यामुळे अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुम्ही हलवणार नाही आहात. तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं शिवलीलामृत हा ग्रंथ असावा आणि हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही आध्यात्मिक शॉपमध्ये मिळेल. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये एक नारळ घेऊन जायचं आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन महादेवाला तुमची जी काही इच्छा आहे किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही संकल्प करून हे पारायण करणार आहात ती बोलून दाखवून त्या ठिकाणी नारळ अर्पण करायचा आहे आणि नमस्कार करून घरी यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. म्हणजे अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 11 बेलपत्री वाहू शकता, एक नारळ त्या ठिकाणी अर्पण करू शकता आणि शक्य नसेल तर घरीच तुम्ही बेलपत्री अर्पण करून पारायणाला सुरुवात करू शकता. नैवेद्यामध्ये दही भात यासाठी दाखवायचा आहे कारण दही भाताचा नैवेद्य महादेवांना दाखवला जातो. अगदी प्रदोष काळातील किंवा सोमवारचे श्रावण महिन्यातील उपवास असतात तेही उपवास लोक दही भात खाऊन सोडतात. जेव्हा तुमचं शिवलीलामृत पारायण पूर्ण होतं त्यानंतर तुम्हाला एक जोडपं जेवायला घालावं लागतं. मग तुम्ही एक जोडपं घरी बोलावू शकता, त्या जोडप्याला हळद कुंकू लावा, त्यांचा मान सन्मान करा. त्यांना तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवलेलं जे काही जेवण असेल, उपवासाचे पदार्थ असेल, ते तुम्हाला त्यांना खायला द्यायचे आहेत.
जर तुम्हाला जोडपं मिळालंच नाही तर तुम्हाला जसं तुम्हाला शक्य होईल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एक पांढरं वस्त्र आणि 1.25 किलो पावशेर अशा पद्धतीने तांदूळ घ्यायचा आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं, त्या ठिकाणी महादेवाच्या शिवलिंगापाशी ते अर्पण करायचं, किंवा त्या ठिकाणी गुरुजी असतील तर त्यांना तुम्ही ती शिधा देऊ शकता, किंवा तिथे गुरुजी नसतील तर मग एखादा गरजू व्यक्ती की ज्याला खरंच कपड्यांची खाण्यापिण्याची गरज असेल अशा व्यक्तीला ती शिधा देऊन तुम्ही तुमच्या पारायणाचं उद्यापन करू शकता. श्रावण महिन्यामध्ये दान करण्यालाही अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तांदूळ म्हणजेच अक्षता आणि पांढरं वस्त्र तुम्ही दान करू शकता. आता शिवलीलामृत पारायण करताना कोणते नियम पाळावेत, याचे नियम फक्त एवढेच आहेत की तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. तसं तर श्रावण महिना हा बरेचसे लोक पाळतातच, पण समजा जे लोक पाळत नसतील पण त्यांना पारायण करायचे असतील तर त्यांनी तरी नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं आहे. तामसिक भोजन घ्यायचं नाही आहे, कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. ॲटलिस्ट तुम्ही पारायण करत आहात त्या काळात तरी तुम्ही कांदा लसूण चुकूनही खाऊ नका. त्यासाठी तुम्हाला सांगते की साप्ताहिक पारायण करा, म्हणजे साप्ताहिक म्हणजे 7 दिवस तरी आपल्याला पाळणं शक्य होतं. ब्रह्मचार्याचं पालनही तुम्हाला करायचं आहे. सोमवारच्या महादेवाच्या उपवासाला तुम्हाला बगर चुकूनही खायची नाही आहे. तुम्ही साबुदाना इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता पण बगर खाऊ नका. दुसरी गोष्ट, पारायण करत असताना तुम्हाला परान्न खायचं नाही आहे, म्हणजे कोणाच्या तरी घरी गेलेला आहात तिथे काहीतरी खाल्लं आहे असं खायचं नाही आहे. समजा तुम्ही जॉबच्या रिलेटेड किंवा शिक्षणासाठी बाहेर राहत असाल आणि तुम्ही पारायण करत असाल तर अशावेळी तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे तुम्ही मेसचं खात असाल तर परान्न खाताना तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. समजा तुम्ही ऑफिसमध्ये जॉबला असाल आणि तुम्ही जॉबला गेल्यानंतर सर्व जेव्हा तुम्ही एकत्र जेवता तेव्हा एकमेकांच्या टिफिनमधलं खाता, पण जर तुम्ही पारायण करत असाल तर त्या साप्ताहिक पारायणामध्ये तुम्हाला हा नियम आवर्जून पाळायचा आहे की तुम्हाला कोणाचंही परान्न खायचं नाही आहे. ज्यांना अगदीच हे नियम पाळणं शक्यच नाही, कारण काही जण बाहेर राहतात तर त्यांना मेसचं खावंच लागतं, त्यांनी 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून मग ते परान्न खायचं आहे, पण ज्यांना पाळणं शक्य आहे त्यांनी हे नियम पाळायचेच आहेत. लीलामृत हे प्रदोष काळामध्ये पठण करावं. आता प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्यास्ताच्या 1.5 तास आधी आणि सूर्यास्तानंतरचा 1.5 तास म्हणजेच दुपारी 4 नंतर ते 7 वाजेपर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता, आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी पहाटेही ब्रह्ममुहूर्तावरती हे पारायण करू शकतं. हे पारायण करताना काळं वस्त्र तुम्हाला परिधान करायचं नाही आहे, पांढरे वस्त्र परिधान करा अतिशय उत्तम. पांढरेही नसतील तर इतर कोणत्याही कलरचे घाला पण काळे वस्त्र परिधान करू नका. प्रेग्नेंट महिला ज्या आहेत त्या शिवलीलामृत पारायण करू शकतात का, तर जेव्हा 7वा महिना लागतो तेव्हा प्रेग्नेंट महिलांना मंदिरामध्ये येणे बंधनकारक असतं, कारण ते एक विटाळही मानला जातो. आणि दुसरी गोष्ट, जे महादेवाचं मंदिर असतं त्या ठिकाणी नागदेवता पण असते, त्यामुळे ज्यावेळी एखादी प्रेग्नेंट महिला त्या मंदिरामध्ये जाते 7वा महिना लागल्यानंतर, त्यावेळी असं म्हटलं जातं की त्या नागाची सावली आपल्या बाळावर पडते आणि त्या बाळाला कालसर्पदोष लागतो, म्हणून बंधनकारक असतं की मंदिरामध्ये जाणं. पण अशावेळी असं नाही की तुम्ही घरी पारायण करू शकत नाही, तुम्ही प्रेग्नेंट आहात तुम्ही घरी शिवलीलामृतचं पारायण करू शकता, रुद्राभिषेक करू शकता, पण तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी करूनच तुम्हाला हे पारायण करायचं असेल. अगदी तुम्ही 9व्या महिन्यापर्यंत कधीही पारायण करू शकता, पण तुमची बसण्याची कॅपॅसिटी असेल, तुम्हाला तुमचं बाळाचं सर्व व्यवस्थित काळजी घेऊनच हे पारायण करायचं असेल, आणि एखाद्या वर्षी नाही पारायण केलं तरी काहीही हरकत नाही, कारण व्रतवैकल्य पूजा पारायण हे तर नेहमी चालूच असणार आहे, आणि एखाद्या वर्षी नाही केलं तरी काहीही हरकत नाही, कारण आपल्यासाठी आपलं बाळही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी करा, नाही होणार त्यांनी नका करू. तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती कसल्याही प्रकारची बाधा असेल, साडेसाती असेल, इडापिडा असेल, प्रखर पितृदोष असेल किंवा कमी पितृदोष असेल, त्यासाठी किंवा लग्नासाठी, संततीसाठी, जॉबसाठी, कर्जमुक्तीसाठी, किंवा एखाद्या महिलेला तिचा पती नांदवत नसेल किंवा ती महिला त्या पतीबरोबर नांदत नसेल, अशा प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे संसारिक ज्या काही अडचणी असतात त्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही शिवलीलामृत पारायण करा. हे अतिशय प्रभावशाली सेवा आहे. तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी शिवलीलामृत पारायण आवर्जून करा. जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृतमधील 11वा अध्याय हा ज्यालाच रुद्राध्याय म्हणून ओळखलं जातं त्याचे पठण केले तरीही चालतात. असं म्हणतात की 11वा अध्याय पठण केल्याने आपल्याला पूर्ण शिवलीलामृत पठण केल्याचे फळ मिळत असते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शिवलीलामृत पारायण करायचेच आहे,
पण तुम्हाला शक्य नसेल, तुम्ही वर्किंग असाल, घरात लहान बाळ असेल, प्रेग्नेंट असाल किंवा काही अशी अडचण असेल की तुम्हाला शिवलीलामृत पारायण करणं शक्य नसेल, पण तुमची इच्छा असेल, त्यांनी 11वा अध्याय पठण करायचा आहे. तर शिवलीलामृतमधील 11वा अध्याय कसा पठण करावा, त्याचे काय नियम आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे, त्यावरती आपला सेपरेट व्हिडिओ येईलच. पण तत्पूर्वी तुम्हाला ही जी काही माहिती आज मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, होप सो की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेतलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमधून नक्की कळवा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू ऑल.